नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये आता दमदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे नांदूर मधमेश्वर या बंधाऱ्यातून 4,500 क्युसेकपेक्षा जास्त वेगानं पाण्याच्या विसर्गाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यासाठी हा अपेक्षित विसर्ग नसला तरी सुद्धा सध्या इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे दारणा धरणातील पाणीसाठा सुद्धा वाढला. नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या एकूण 24 धरणांमध्ये 69% पाणीसाठा आहे.